ऑक्टोबर 2010 मध्ये आदर्श सोसायटीचा घोटाळा उघडकीला आला तेव्हा देशभरात एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण यांचं सरकार काही दिवसातच गडगडलं. त्यानंतर केंद्र सरकारनं सीबीआयची चौकशी लावली. सीबीआयने अभिन मोडक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी केली, पण आदर्शचं प्रकरण उघडकीला येण्यापूर्वीच म्हणजे 31 ऑगस्ट 2009 ला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अभिन मोडक यांनी पुढाकार घेतलेल्या मुंबईतल्या कादंबरी सोसायटीला मंजुरी दिली होती. तसंच जुलै 2010 मध्ये कादंबरी सोसायटीला अंधेरीमधल्या कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटल समोर आणि चार बंगला मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेल्या 2,438 चौरस मीटरचा हा भूखंड राज्य सरकारनं फक्त 1,82,00,000 रुपयांना आंदण दिला. या सोसायटीत अभिन मोडक यांच्या बरोबरच त्यांचा भाऊ राजेश मोडक यांनाही फ्लॅट मंजूर झाला. एवढी सगळी मेहरबानी महाराष्ट्र सरकारनं केली असताना देखील अभिन मोडक यांनी आदर्शच्या सीबीआय पथकाचं नेतृत्व का स्वीकारलं असा सवाल आता उपस्थित केला जातोय. जर थेट किंवा अप्रत्यक्षपणे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हा जर बेनिफिशियरी असेल तर त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशन करू नये. आणि जे कागदपत्र या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची इन्क्वायरी करणाऱ्या ऑफिसर्सला एका सोसायटीला जो भूखंड मिळाला त्या भूखंडावर जी काही घरं तयार होत आहेत त्याच्यात त्यांना देखील अलॉटमेंट झालेलं आहे हे स्पष्ट दिसत आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या संदर्भातला स्पष्ट असा खुलासा झाला पाहिजे. केवळ आदर्शची चौकशी सुरू होण्यापूर्वीच नाही तर चौकशी सुरू असतानाही अभिन मोडक यांच्या पुढाकारात कादंबरी सोसायटीनं TDR सह FSI वाढवून घेण्याचा प्रयत्न केला. तसंच मुंबई महापालिकेकडून आवश्यक त्या परवानग्याही मिळवल्या. सीबीआयचे DIG अभिन मोडक यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यांना SMS सुद्धा पाठवला पण त्यांनी SMS ला सुद्धा रिप्लाय दिला नाही. अखेर सीबीआयच्या बेलापूरच्या ऑफिसमध्ये जाऊन अभिन मोडक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, तिथंही ते उपलब्ध झाले नाहीत. प्रश्न हा उपस्थित होतो आहे की जर का तुम्ही सरकारचे लाभार्थी आहात, एका सोसायटीसाठी तुम्ही काम करता आहात, पडद्यामागनं सगळी सूत्रं हलवता आहात, तर मग तुम्ही आदर्श सोसायटीची चौकशी का केली? याचं उत्तर जसं अभिन मोडक यांना द्यायचं आहे तसंच ते राज्य सरकार, CBI आणि केंद्र सरकारला सुद्धा द्यावं लागेल. अभिन मोडकच नाहीत तर आदर्शच्या मंत्रालयातील फायली गहाळ झाल्याची क्राईम ब्रँचकडून चौकशी करणारे राजकुमार वडकर हे सुद्धा कादंबरी सोसायटीचे लाभार्थी आहेत. एवढंच नाही तर आता राजकुमार वडकर मुंबई सीबीआयचे DIG आहेत. ते सध्या आदर्शच्या बेनामी फ्लॅट्स आणि पैशाच्या देवाणघेवाणीची चौकशी करतायत. त्यामुळे आदर्शच्या CBI चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. काही मंत्र्यांनी फायनान्स केलेले बेनामी फ्लॅट आहेत, काहींचे बाहेर आले आहेत, काहींचे आलेले नाही आहेत. 4 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या अकाउंटमधनं पैसा ट्रान्सफर होऊन आणि शेवटी जो बेनिफिशियरी दिसतो आहे तो वेगळा आहे, पण त्याच्या अकाउंटला 4 लेअरमधनं पैसा आलेला आहे. आणि या जर 4 लेअरचं इन्व्हेस्टिगेशन झालं तर नेमका तो कोणाचा फ्लॅट आहे हे लक्षात येऊ शकतं. CBIचा तपास कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली केला जावा अशी मागणी या प्रकरणातले याचिकाकर्ते करतायत. त्यातलं इन्व्हेस्टिगेशन निष्पक्ष व्हायला पाहिजे आणि इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर हायकोर्टाच्या मॉनिटरिंगखाली किंवा सुप्रीम कोर्टाच्या मॉनिटरिंगखाली अशी तपास होणं आवश्यक आहे. नाही तर असे सगळे इन्फ्लुएन्सेस हे दे विल रिमेन ॲट प्ले. पण जर का ऑनरेबल हायकोर्टचं मॉनिटरिंग असेल तर त्याचा प्रभाव, अशा इन्फ्लुएन्सचा प्रभाव कमी करता येईल आणि एक प्रामाणिक चौकशी किमान पुढे होईल. आदर्शच्या खटल्यातून आत्तापर्यंत 4 न्यायमूर्तींनी काही ना काही कारणामुळे अंग काढून घेतलंय. मग हितसंबंध आड येत असतानाही CBIच्या या अधिकाऱ्यांनी तसं का केलं नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश काळेसह आशिष जाधव, IVN लोकमत, मुंबई.